काही दिवसापूर्वीची गोष्ट. मी रात्री जेवून निवांत बसलो होतो. 10 वाजले असतील. माझ्या एका जवळच्या मित्राचा फोन आला. हॅलो, काय करतो आहेस? काही नाही, बसलो आहे. काय विशेष? मी म्हणालो. आता लगेच येऊ शकशील का घरी? हो, येतो. आणि मी फोन बंद केला. मी कपडे बदलले आणि गाडी बाहेर काढायला निघालो. मित्र दुसऱ्या गावी राहत होता. जायला 1.5-2 तास लागणार होते. लगेच बोलाविले आहे म्हणजे काहीतरी कारण नक्की असणार. काही पैसे कॅश लागणार आहे का? बरोबर कोणाला घेऊन येऊ का? हे विचारण्यासाठी मी मित्राला परत फोन लावला. हॅलो, अरे मी स्टार्टर मारतोय, काही घेऊन यायला पाहिजे आहे का? यावर तो काही बोलला नाही, पण रडू लागला. माझ्या मनात शंकेची पाळ चुकचुकली. काय घडले आहे कळेना. मी विचारले, काय झाले? पण काही बोलेना, नुसताच रडू लागला. मी गोंधळून गेलो, काय करावे कळेना. एवढ्यात फोनवर दुसरे कुणीतरी बोलले. मला अपरिचित आवाज होता. बहुधा मित्राचा मित्र असावा. अहो साहेब, काही झालेले नाही, काळजीचे कारण नाही. तुमचा मित्र आनंदाने रडत आहे. मग मी अधिकच गोंधळून गेलो. आनंदाने? परत मित्राचा मित्र बोलत होता. थांबा, तुम्हाला सगळे सांगतो म्हणजे समजेल. आम्ही 7-8 जण बसलो आहोत. मैत्रीवर चर्चा चालू होती. बोलता बोलता एक पैज लागली. आता प्रत्येकाने त्याच्या बाहेर गावच्या मित्राला फोन करायचा आणि लगेच ये म्हणून सांगायचे. तो मित्र येतो म्हणाला पाहिजे. आणि पैजेतील महत्त्वाची आठ म्हणजे त्या मित्राने काय, कशाला, एवढ्या रात्री काय, सकाळी आलो तर चालेल का, असे काहीही विचारता कामा नये. आम्ही सगळ्यांनी मित्रांना फोन केले, पण प्रत्येकाने काय, कशाला म्हणून विचारले. फक्त तुम्हीच काहीही शंका न घेता येतो म्हणालात. आणि काय आणू का विचारलेत. आम्ही स्पीकर फोनवर ऐकले. तुमच्या मित्राला गहरून येऊन तो रडत आहे. तो पैस जिंकला आहे. तुम्ही या परीक्षेत पहिल्या नंबरने पास झाला आहात. तुमच्या मैत्रीला सलाम. आता मीही रडू लागलो पहिल्या नंबरने पास झाल्याच्या आनंदात. मित्रांनो, मैत्री केली तर जात पाहू नका आणि मदत केली तर ती बोलून दाखवू नका. कारण कोणत्याही बाटलीचा सील आणि दोस्तांचा दिल एकदा तोडला की विषय संपला. मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा. कारण गरज संपते पण सवय कधीच सुटत नाहीत. मित्र नावाची देवी देणगी जीवापाड जपून ठेवा. कारण जीवनातील अर्धा गोडवा हा मित्रामुळेच असतो. कोणीतरी विचारले मित्रांमध्ये एवढे काय विशेष नातेवाईकापेक्षा. त्यांना सांगितले मित्र हे फक्त मित्रच असतात. त्यात सख्खे, चुलत, मावस, सावत्र असं काही नसते. ते थेट मित्र असतात. मैत्रीचे धागे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेहूनही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वरच्या घातानेही तुटणार नाहीत. प्रत्येक दुखण्यावर दवाखान्यातच उपचार होतात असे नाही. काही दुखणे कुटुंब आणि मित्रमंडळी यांच्याबरोबर हसण्या आणि खिदळण्यानेही बरी होतात. माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, मथारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधी साथ देत नाही. साथ देतात ती फक्त आपण जोडलेले जवळचे मित्र.